मी प्राध्यापक सरदार राठोड, अखिल भारतीय तांडा सुधार समिति। आज 22 डिसेंबर 2022 अखिल भारतीय तांडा सुधार समिति आणि तमाम बंजारा समाजाच्या वतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर आम्ही आमच्या बंजारा बांधवांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे। आमच्या प्रमुख मागणी अशी आहे शासनाकडून की पुसद तालुक्यातील माळपठार या परिसरामधील 40 तांड्यांचं आज सुद्धा सिंचनांची आणि पाण्याची समस्या सुटलेली नाही। या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले तरी आमच्या मूलभूत जी समस्या त्या पूर्ण केलेल्या नाहीत, म्हणून शासनाने ह्या आमच्या मागण्या लक्षात घेऊन त्वरित पूर्ण कराव्यात। आमची दुसरी अशी मागणी आहे की आर्णी तालुक्यातील सिरपूर येथील जवळपास 80 वर्षापासून त्या ठिकाणी ती वडिलोपार्जित जमीन ती वाहत आहेत, परंतु त्यांच्या नावाने अद्यापही सातबारा झालेला नाही। आम्ही कित्येक वेळेला त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णी तालुक्यामध्ये तहसीलदार DDO यांना बऱ्याच वेळा निवेदन देऊनसुद्धा शासनाने आमची अजिबात याची दखल घेतलेली नाही, तर त्वरित महसूल मंत्रींनी याची ताबडतोब दखल घ्यावी। आमची तिसरी मागणी अशी आहे की संत सेवालाल महाराज यांच्या 15 फेब्रुवारी हा जो जन्मदिवस आहे, या देशामध्ये 15 कोटी बंजारा समाज राहतो, म्हणून त्यांचं श्रद्धास्थान म्हणून त्यांचं आस्था म्हणून 15 फेब्रुवारी हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावी। त्यानंतर वसंतराव नाईक महामंडळ शासनाने स्थापन केलं, परंतु फक्त 100 कोटी हे फक्त ते दरवर्षी ते जाहीर करतात, परंतु आमच्या तरुणांना अद्यापही 1 रुपया दिलेला नाही, म्हणून शासनाने 500 कोटी रुपयाचं दरवर्षीचं तो अनुदान मंजूर करावा आणि आमच्या बेरोजगार तरुणांना तो रोजगार सक्षम बनवण्यासाठी तो अनुदान देण्यात यावा। आणि शासनाने आत्ता म्हणजेच पूर्ण महाराष्ट्रामधून जे काही 20 पटसंख्येच्या खालच्या शाळा आहेत त्या बंद करण्याचं धोरण आहे तो शासनाने थांबवावा, कारण म्हणजेच आजही पूर्ण बंजारा समाजच नाही तर विमुक्त भटक्यांच्या प्रत्येक गावापाड्यात जाऊन पहा की 70% लोक आजही मायग्रेटेड आहेत, स्थलांतरित आहेत, कारण त्यांच्या मूलभूत समस्या, त्यांच्या शिक्षणाच्या समस्या, त्यांच्या रोजगारांच्या समस्या, त्यांच्या सिंचनाच्या समस्या, या समस्या शासनाने अद्यापही पूर्ण केलेल्या नाहीत, या त्वरित पूर्ण कराव्या। आज आम्ही हा छोटा मोर्चा काढलेला आहे, उद्याला यांचं उद्रेक एक वेगळ्या स्वरूपात राहील, याची सर्वशी जबाबदारी सरकार राहील, म्हणून आम्ही सरकारला या ठिकाणी आव्हान आणि निवेदन करण्यासाठी या ठिकाणी आलो।